तेच तर सांगतोय मी लाईव्ह आहे आणि इथे अंधार आहे अंदर येतोय ही अँगल बदलते बदल होत आहे का सांगतो किंवा नाही खाली स्टेप ते व्हायचं ते चालू नमस्कार सॅटरडे क्लबच्या महाराष्ट्रभरातून जे लॉग इन होत आहेत त्या सगळ्या सभासदांना माझ्याकडून भरपूर शुभेच्छा आणि तुमच्या सगळ्यांचं या फेसबुक लाईव्ह सेशनमध्ये स्वागत आहे. सगळ्यात अगोदर वृषाली साटम आणि आपले नवीन सेक्रेटरी जनरल प्रदीप मांजरेकर या दोघांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. की या दोघांनी मिळून या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये देखील ही नवीन एक संकल्पना चालू केली. याच्यामधूनच आपली जी सॅटरडे क्लबबद्दलची कमिटमेंट आहे, आपल्या मेंबर्सबद्दलची कमिटमेंट आहे, आपल्या व्यवसायाबद्दलची कमिटमेंट आहे ती दिसून येते. 1 एप्रिलला या नवीन कमिटीनी चार्ज घेतलाय, सेक्रेटरी जनरल म्हणून प्रदीपनी चार्ज घेतलाय आणि त्याच्यानंतर पडद्याच्या मागे खूप काही गोष्टी घडत आहेत ज्या येणाऱ्या काही काळामध्ये तुमच्या समोर येतील. अनेक लोक लॉग इन करत आहेत, मला इथे दिसत आहेत. गौतम करपे आहेत, झाकीर मंसुरी आहेत, अश्विनी सोनावणे आहेत, मगाशी संतोष पाटील होते, विवेक यावलकर होते, वृषाली साटम आहे. मला राहून भिडेसाहेबांची सारखी आठवण येते. बरं, बाय द वे मी आत्ता एक गोष्ट क्लिअर करतो की हे माझं भाषण नाही आहे आणि हा माझा एक मनापासून केलेला संवाद आहे म्हणा, गप्पा आहेत म्हणा. तुम्हालाही तुमचे काही कॉमेंट्स टाकायचे असतील तर ते टाका त्याच्यावरती. त्यातल्या काही चांगले योग्य प्रश्न मी नक्की घेईन. आणि एक सांगतो की आज हे पहिलं सेशन आहे. आजच्या सेशनला विषय दिलेला आहे बिझनेस बिफोर करोना, बिझनेस आफ्टर करोना. पण तुम्हाला ज्या काही गोष्टी मनामध्ये येतील त्या तुम्ही बोलू शकता. पंकज शुक्ला आलेले आहेत, सुष्मिता नानिवडेकर आलेली आहेत, सुशील धनावडे आलेले आहेत, हाय सुशील, तपस्वी शेडगे आहे. खूप आनंद होतो आहे आपल्या सगळ्यांशी संवाद साधताना. तर तुम्ही तुमचे जे काही कॉमेंट्स असतील ते इथे टाका. तुमचे काही प्रश्न मी घेईन, माझ्याकडे ऑलरेडी काही प्रश्न आलेले आहेत ते पण मी नक्की घेईन. मी पण तुमच्यासारखाच एक उद्योजक आहे त्याच्यामुळे मी त्या काही प्रश्नांना उत्तरं देईन. ती माझी वैयक्तिक मतं आहेत आणि माझ्या अनुभवातून ती आलेली मतं आहेत. पण मी तुम्हाला अशी विनंती करेन की तुम्ही तुमचा स्वतःचा विवेक किंवा सत्सद विवेक बुद्धी वापरून योग्य प्रकारे निर्णय घ्या.
मला राहून राहून भिडे साहेबांची सारखी आठवण येते की आज हे फेसबुक लाईव्ह जे आपण सेशन चालू केलेलं आहे, जर भिडे साहेब आज आपल्यामध्ये असते तर मला खात्री आहे की त्यांनी त्यांच्या घरी बसून या वयातही आपल्याला लॉकडाऊनच्या काळातही प्रचंड मोटिवेट केलेलं असतं. त्याच्यामुळे भिडे साहेबांची राहून राहून आठवण येते. पण भिडे साहेबांनी आपल्या सगळ्यांमध्ये जी एक ज्योत लावलेली आहे, कदाचित त्या ज्योतीचं रूपांतर आता आगीत झालेलं आहे आणि ती जी आग पेटवलेली आहे, पॅशन इन बेली अँड पॅशन ऑर फायर इन बेली असं ते नेहमी म्हणायचे, तर ती सगळ्या आपल्यामध्ये लावलेली आहे आणि तीच आग आपण आणखीन मोठी करत चाललो आहे. आणखीन आणखीन लोकांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेत चाललो आहे. सॅटर्डे क्लबचंही वाढ प्रचंड प्रमाणात होती आहे. सॅटर्डे क्लबची कमिटी वाढायला लागलेली आहे. अमोल कासार आलेले आहेत, अंकिता वालावलकर आलेले आहेत, दीपा देशमुख आलेले आहेत, सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर प्रज्ञा बापट आहेत. मेंटोरिंगची ही सगळी नावं बघितली की मला मेंटोरिंगच्या दिवसांची पण आठवण येत राहते. मला खात्री आहे की आपण सगळे उद्योजक असताना वेगवेगळ्या मनाच्या स्थितीमध्ये आहोत. म्हणजे काही लोक खूप आनंदी आहेत, काही लोक खूप एन्जॉय करतायत घरी, काही लोक थोडेसे स्ट्रेस्ड आहेत, काही आता हळूहळू इम्पेशंट व्हायला सुरुवात झालेली आहे. कारण जसजसे दिवस जात आहेत आणि महेश कुलकर्णी धुळ्यावरून आलेले आहेत, नमस्कार. मला खात्री आहे की कदाचित जसजसे दिवस वाढत चाललेले आहेत तसं तसं आपल्या मनामध्ये आपल्या व्यवसायाविषयी, आपण कमिटमेंटविषयी, कॅश फ्लोविषयी, आपण घेतलेल्या लोन्सविषयी, अशा विविध गोष्टींविषयी वेगवेगळ्या प्रकारचे मनामध्ये विचार तयार व्हायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपण इम्पेशंट व्हायला सुरुवात झालेली असू शकते. पण मला असं वाटतं की आपण ज्या कुठल्याही स्थितीत आत्ता आहात त्या स्थितीमध्ये असेच राहा, शांत राहा. आपल्या मनात जे काही विचार येत आहेत ते विचार ऑब्झर्व करा. त्या विचाराबरोबर कृपया वाहून जाऊ नका आणि ही स्वाभाविक स्थिती आहे. जसं आपण एखाद्या रोलर कोस्टरमध्ये बसतो तशी रोलर कोस्टर सारखी ही परिस्थिती झालेली आहे. जळगाववरून श्रीहर्ष आलेले आहेत, महेश इनामदार आलेले आहेत, अतुल देशमुख आलेले आहेत, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी माझा विषय सुरुवात केला होता आणि आपल्याला सगळ्यांना असं म्हटलं की आपण सगळे वेगवेगळ्या मनाच्या स्थितीमध्ये आहोत आता. पण ज्या स्थितीत तुम्ही आहात त्या स्थितीतच राहा, कारण ही थोडी भावत रोलर कोस्टर सारखी परिस्थिती आहे. कधी आपण पटकन खाली जाणार आहोत, कधी वर येणार आहोत आणि अजून किती दिवस या लॉकडाऊनमध्ये जाणार आहेत हे देखील आपल्याला माहीत नाही आहे. माझे मित्र आणि आपल्या एलिटचे चेअरमन संतोष पाटील यांनी खूप एक चांगला शब्द वापरला होता त्या दिवशी आमच्या CGBच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या मीटिंगमध्ये. आणि संतोष, तुम्हाला सांगू इच्छितो की तो शब्द मी वारंवार वापरतो आहे आणि बिफोर करोना आणि आफ्टर करोना ही जी काही संकल्पना आहे आज त्या संकल्पनेलाच धरून आपण सगळेजण बोलतोय की बिझनेस बिफोर करोना आणि बिझनेस आफ्टर करोना. काही दिवसापासून मला एक गोष्ट जाणवतीये की आपल्या रोजच्या वागण्याच्या, बोलण्याच्या, जगण्याच्या, व्यवसाय करण्याच्या पद्धतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये आमूलाग्र बदल होणार आहेत. म्हणजे मला तर मी विचार करत असताना असं लक्षात आलं की आपण सॅटर्डे क्लब हा नेटवर्किंग फोरम आहोत आणि बेसिकली सोशल डिस्टन्सिंगमुळे आपलं 1-to-1 नेटवर्किंग जे आहे त्या 1-to-1 नेटवर्किंगवरच आपल्याला काही बंधनं आणायला लागतील का आणि आपल्याला काही नवीन पद्धती त्याच्या शोधून काढायला लागतील का. पण ज्या वेळेला मी या लॉकडाऊन पिरियडचा विचार करतोय त्यावेळेला मला असं वाटलं की हा लॉकडाऊनचा पिरियड म्हणजे ना जशी आपण आपली गाडी सर्व्हिसिंगला नेऊन ठेवतो
आणि सर्व्हिसिंगला गाडी नेऊन सोडतो, ती गाडी एक दिवस दोन दिवस तिथे ठेवली जाते, त्याचं ऑइल चेंज केलं जातं, त्याचं ब्रेक ऑइल चेंज केलं जातं, त्याच्यामध्ये काही डिफेक्ट नाही आहे ना हे बघितलं झालं जातं, आणि हे सगळं बघितल्यानंतर गाडी परत व्यवस्थित करून कदाचित स्वच्छ धुवून या सगळ्या गाडीचे जे काही स्कोपस्कार आहेत ते सगळे पूर्ण करून दोन दिवसांनी तीन दिवसांनी गाडी आपल्याला परत दिली जाते. मला असं वाटतं की आपल्या आयुष्यात देखील आलेला हा देखील असाच एक सर्व्हिसिंगचा पिरियड आहे. या सर्व्हिसिंगच्या काळामध्ये आपण आत्तापर्यंत आपल्या व्यवसायात काय गोष्टी केल्या याच्यावरती आपण थोडा रिव्ह्यू करावा. आपण आपल्या डोक्यातले जे विचार आहेत त्याचं सर्व्हिसिंग करावं, नको असलेले विचार काढून टाकावेत, हवे असलेले विचार परत घ्यावेत, आपली स्ट्रॅटेजी आपल्याला जर काही व्यवस्थित करायची असेल तर ती करण्यासाठी वेळ घ्यावा, थोडंसं स्वतःबद्दल आत्मचिंतन करावं, स्वॉट ॲनालिसिस करावं, अशा सगळ्या गोष्टी करून कदाचित आपल्या फायनान्सवरती आपण काम करावं, नक्की काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे ह्याच्यावरती आपण विचार करावा. आणि याच्यावरती विचार करून हा लॉकडाऊनचा पिरियड संपल्यानंतर गाडी जशी सर्व्हिसिंग होऊन आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बसायला खूप छान वाटतं, एक फ्रेशनेस असतो, तसा फ्रेशनेस आपल्या सगळ्यांच्या, तसा उत्साह, तसा आनंद हा आपल्या सगळ्यांच्या कामामध्ये व्यवसायामध्ये या लॉकडाऊन पिरियड नंतर येईल याची मला खात्री आहे. आणि मला ह्याची देखील खात्री आहे की आपण सगळेजण या लॉकडाऊनच्या काळाचा उपयोग ही गाडी सर्व्हिसिंग करताना जशा अनेक गोष्टी करायला लागतात तसं स्वतःचं सर्व्हिसिंग करण्यासाठी, व्यवसायाचं सर्व्हिसिंग करण्यासाठी अनेक गोष्टी तुम्ही आत्ता घर बसल्या करत असणार. दुसरी एक गोष्ट मला जाणवते ती गोष्ट आहे ती म्हणजे आपला व्यवसाय कुठलाही जरी असला तरी देखील मी व्यवसाय का करतोय आणि माझा व्यवसाय करण्यामागचं उद्दिष्ट काय, म्हणजे माझ्या व्यवसायाचं पर्पज किंवा मिशन काय आहे हे जर का आपल्याला क्लिअर असेल तर व्यवसायाची माध्यमं, व्यवसाय करण्याची माध्यमं, आपल्याला गोल्स अचीव करण्याची माध्यमं अनेक असू शकतात, ती बदलू शकतात, ती नवीन असू शकतात. पण मला असं वाटतं की जर का आपल्याला व्हाय क्लिअर असेल की मी हे सगळं का करतोय, मी व्यवसाय का करतोय, माझ्या व्यवसायाचं पर्पज काय आहे किंवा माझ्या व्यवसायाचं मिशन काय आहे, मला व्यवसायाचं विजन मी काय ठेवलं आहे, मला कुठे जायचं आहे हे जर का आपल्याला क्लिअर असेल तर मला असं वाटतं की लॉकडाऊन झाला काय नाही झाला काय, प्रत्यक्ष भेटता आलं काय नाही भेटता आलं काय, तरी देखील आपण वेगवेगळ्या मार्गाने आपला व्यवसाय, आपलं उद्दिष्ट हे आपण अचीव करतच राहू असं मला वाटतं. अनेक लोक जॉईन होत आहेत, आरिफ शेख जॉईन झालेले आहेत नाशिकवरून, फैजल शेख झालेले आहेत जॉईन, आपल्याला सचिन नांदगावकर बघता आहेत. तुमचे काही प्रश्न असतील तरी तुम्ही याच्यावरती टाकू शकता, कारण मी सुरुवातीला सांगितलं तेच आत्ता परत रिपीट करतोय की हे काही माझं भाषण नाही आहे, हा संवाद आहे. जे माझ्या मनात विचार आहेत, जे तुमच्या मनात विचार आहेत ते आपण एकमेकांशी शेअर करूया. आणि सॅटर्डे क्लबतर्फे मी प्रदीप मांद्रेकर आणि वृषाली साटम यांचे परत एकदा आभार मानतो की त्यांनी ही फेसबुक लाईव्हची सिरीज चालू केलेली आहे. आणि या सिरीजमध्ये उद्या आपल्याला आपले सगळ्यांचे आवडते एज्युकेशन हेड आणि ट्रेनर ग्राफॉलॉजिस्ट विनीत बनसोडे यांच्याकडून
आपले इमोशन्स कसे सांभाळायचे याच्यावरती देखील आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे आजच्या आपल्या संवादाचा मुख्य गाभा जो आहे हा आपण इमोशनल किंवा सायकोलॉजिकल जास्त न ठेवता, खरं तर मला आवडलं असतं त्याच्यावरही बोलायला, पण उद्या विनीत त्याच्यावर बऱ्याच चांगल्या गोष्टी बोलेल, त्याच्यामुळे आपण सध्या इमोशनल किंवा सायकोलॉजिकल काही गोष्टी बाजूला ठेवून प्रॅक्टिकल काही गोष्टी व्यवसायात काय करायच्या आणि उद्योजक म्हणून आपल्यासमोर असलेले जे काही चॅलेंजेस दिसत आहेत ते प्रॅक्टिकली कसे हँडल करायचे याच्यावरती आपण चर्चा करूया. निखिल पवार विचारत आहेत की सर्व्हिस इंडस्ट्रीवरती याचा बिझनेसचा काय परिणाम होणार आहे. राजेश वैद्यांनी प्रश्न विचारलाय की ट्रॅव्हल इंडस्ट्रीला बॅडली ती हिट झालेली आहे त्यामुळे त्यांनी काय करावं याच्यावरती थोडं बहुत गाईड करा. सुनील अंधारे अंधेरी चॅप्टरचं आहेत, त्यांनी असं विचारलेलं आहे की कॅश फ्लो खूप हिट झालेला आहे तर आम्ही कॅश फ्लो कसा हँडल करायचा याच्यावरती थोडंसं गाईड करा. मला असं वाटतं आपण एक एक प्रश्न घेऊया त्याच्यावरती चर्चा करूया, कारण आपल्याला ऑलरेडी 15-1 मिनिटं झालेली आहेत आणि वेळ लिमिटेड आहे. ट्रॅव्हल इंडस्ट्री खरोखरच खूप हिट झालेली आहे, कारण सध्या बाहेरच्या देशात प्रवासाला जाणं किंवा बाहेरच्या देशातून प्रवासाला येणं हे सध्या तरी गेले पुढचे काही महिने हे धोकादायकच मानलं जाऊ शकतं, त्याच्यावरती खूप रिस्ट्रिक्शन्स असू शकतात. पण मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये जे प्रवास करायचा आहे त्याच्यावरती काही निर्बंध उठू शकतात आणि त्याच्यामुळे आपण भारतातल्या काही ठराविक विषय घेऊन जर का आपण काही टूर्स ऑर्गनाइज केल्या आणि समजा असं आपण विचार केला की मला असं वाटतं की ट्रॅव्हल इंडस्ट्रीतल्या लोकांना इनोव्हेटिव्ह विचार करण्यासाठी आत्ता खूप चांगला वेळ आहे. म्हणजे कदाचित इतके दिवस तुम्ही अशा अनेक ट्रॅव्हल पॅकेजेसचा विचार केला नसेल अशी ट्रॅव्हल पॅकेजेस तुम्ही तयार करू शकता. माझा एक मित्र आहे तो फक्त स्पिरिच्युअल टूर्स ऑर्गनाइज करतो, तो इतर कुठल्याही टूर्स करत नाही. तुम्ही अशा काही इनोव्हेटिव्ह पद्धतीने जर विचार केलात आणि सध्यापुरता तरी तुमचा बिझनेस थोडा लोकली फोकस केलात तर मला असं वाटतं की ट्रॅव्हल इंडस्ट्रीचा हा जो काही इश्यू आहे, कारण लोक प्रवास करायला घाबरणार आहेत, लोक कदाचित प्रवास करणार नाही आहेत, तर पण प्रवास करण्याची नवीन भाग जाणून घेण्याची नवीन जिओग्राफिकल एरियाजमध्ये जाण्याची लोकांची इच्छा काही संपणार नाही आहे आणि मला असं वाटतं त्याच्यासाठी तुम्हाला काही करता येईल. दुसरं मला असं वाटतं की तुम्ही काही व्हर्च्युअल टूर्स ऑर्गनाइज केल्यात, म्हणजे समजा तुमच्याकडे रायगड याविषयी गड किल्ल्यांविषयी तुमच्याकडे चांगली माहिती आहे. म्हणजे मित्र आहे चंदन ठाकूर, हा याच्यामधला आपल्या चेअरपर्सन होत्या दीप्ती ठाकूर, त्यांचा नवरा आहे तो, तर तुम्ही त्याच्याशी जर का बोललात किंवा अशा काही तज्ज्ञांशी बोललात आणि काही गड किल्ल्यावरती काही चांगल्या टूर्स ऑर्गनाइज केल्यात आणि त्याच्यासाठी लोकांना नॉमिनल चार्ज ठेवलात, समजा 500 रुपयात रायगड दर्शन अशी एखादी टूर ऑर्गनाइज केली, मला असं वाटतं अशा इनोव्हेटिव्ह गोष्टींना खूप महत्त्व याच्या पुढे येणार आहे. आणि आपण बिझनेस कुठलाही करत असू तरी देखील डिजिटल प्लॅटफॉर्म आणि डिजिटल माध्यमांचा इनोव्हेटिव्हली वापर, म्हणजे नुसतं लोक फेसबुक करतात म्हणून फेसबुकवर गेलो, लोक ट्विटर करतात म्हणून ट्विटरवर गेलो असं करण्यात पॉईंट नाही आहे. जसं गुगलमुळे एक इन्फॉर्मेशन इंडस्ट्री खूप जवळ आली, लोकांना कुठल्याही गोष्टीची माहिती पाहिजे लोक एका क्षणात जाऊन माहिती घेतात, तसं येणाऱ्या काळामध्ये डिजिटल प्लॅटफॉर्म आणि लाईव्ह डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर हा खूप वाढणार आहे. तर टुरिझम इंडस्ट्रीमध्ये तुम्ही अशा काही गोष्टी करू शकलात इनोव्हेटिव्हली,
त्याच्यावरती विचार करायला लागेल, थोडं ब्रेनस्टॉर्मिंग करायला लागेल. तुम्हाला त्याच्यामध्ये काही वन टू वन चर्चा करायची असेल तर मी आणि सॅटर्डे क्लबचे इतर ट्रस्टीज, सॅटर्डे क्लबचे इतर अनुभवी सभासद तुमच्यासाठी अवेलेबल आहोत. आपण एक दोन तासाचा फोन कॉल करू शकतो आणि त्या फोन कॉलवरून आपण अनेक गोष्टी एक्सप्लोअर करू शकतो काय करता येतील. यालाच धरून मी सगळ्या उद्योजकांना, महेश मी तुमचा प्रश्न घेतो की बिझनेस प्लान किंवा या लॉकडाऊन नंतर काय करायचं याच्याबद्दल आपण बोलूया. हे बरेच प्रश्न आहेत महेश, थँक्यू. याच विषयाला अनुसरून मला एक कन्सेप्ट तुम्हाला सांगायची आहे आणि ती कन्सेप्ट अशी आहे, मी थ्री आर्स तुम्हाला सांगणार आहे आज. त्यातला पहिला आर आहे रिव्ह्यू. आत्तापर्यंत आपण ज्या ज्या गोष्टी केल्या त्या तुम्ही रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या भूतकाळात इतक्या वर्षात जे आपण बिझनेस केला त्या गोष्टीमध्ये आपल्याला काय काय केलं, आपण काय अनुभव घेतले, काय चुका झाल्या, काय धक्के खाल्ले, कॅश फ्लोचे आपल्याला कधी कधी प्रॉब्लेम आले होते, कधी कधी आपण खूप चांगला व्यवसाय केला, कधी कधी आपण खूप चांगले कस्टमर ॲक्विजिशन केलं, अशा वेगवेगळ्या गोष्टीचा तुम्ही थोडासा रिव्ह्यू करावा असं मला वाटतं. दुसरा आर आहे की त्याच्यामध्ये रिन्युअल काय करायचं. म्हणजे एकदा का आपण वेगवेगळ्या गोष्टींचा आढावा घेतला, त्याच्यानंतर मात्र आपल्याला येणाऱ्या परिस्थितीनुसार कुठल्या गोष्टी त्याच्यातल्या रिन्यू करायच्या, नव्याने सांगायच्या, नव्याने प्रेझेंट करायच्या, कुठल्या गोष्टींवरती नव्याने विचार करायला पाहिजे याच्यावरती आपण लक्ष देणं गरजेचं आहे. नव्याने कुठल्या गोष्टी करायच्या हे विचार करत असताना मला असं वाटतं काही गोष्टी, नंदकुमार मी तुमचे प्रश्न घेणार आहे, अक्षय मी तुमचा प्रश्न घेणार आहे, मला माहिती आहे की प्रत्येकाला आपल्या इंडस्ट्रीविषयी जाणून घ्यायचं आहे, पण मी त्यातलं काही समराईज करून प्रत्येक इंडस्ट्रीनी, प्रत्येक एंटरप्रिनरनी काय करायला पाहिजे हे थोडं सांगायचा प्रयत्न करतोय. कारण प्रत्येक इंडस्ट्रीचा वाईज कदाचित मला प्रश्न घेता येणार नाही. तर पहिला आर मी सांगितला की आपण आत्तापर्यंत व्यवसायात काय केलं ते रिव्ह्यू करा, म्हणजे आपला बिझनेस प्लान रिव्ह्यू करा, आपण काय चुका केल्या ते रिव्ह्यू करा, आपल्या कॅश फ्लोचे प्रॉब्लेम रिव्ह्यू करा, आपल्याकडे कस्टमर कधी आले होते ते रिव्ह्यू करा, आपला बिझनेस कधी चांगल्या परिस्थितीत चालला होता, कधी एकदम टॉपला होता, हे या सगळ्या गोष्टी रिव्ह्यू करा. आणि त्याच्यानंतर दुसरा आर आहे तो म्हणजे रिन्यू करा. रिन्यू करा म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये येणाऱ्या परिस्थितीप्रमाणे काय बदल करायला पाहिजे, काय रिन्युअल करायला पाहिजे, काय गोष्ट नव्याने सांगायला पाहिजे याच्यावरती विचार चालू करा. ज्यावेळेला तुम्हाला रिन्युअल करायचं असेल त्यावेळेला छोटे छोटे जे लाईफस्टाईल मधले आणि बिझनेस स्टाईल मधले जे चेंजेस होत आहेत लोकांच्या जीवनात, लोकांच्या वागण्यात, आपल्या आजूबाजूला, मार्केटमध्ये आपण जात असू त्यावेळेला जे बदल आपल्याला जाणवत आहेत, कृपया ते बदल नोंद करा. मी काही छोटे बदल तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला रिन्युअल काय करायचं आहे आणि याच्यातच आपल्याला बिझनेस अपॉर्च्युनिटीज दडलेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना सतत हात धुवायची, तोंड धुवायची, हातपाय धुवायची आणि कदाचित ओव्हरऑल स्वच्छता कशी राखायची, स्वतःची, आपल्या आजूबाजूच्या लोकांची, आपल्या घरची, आपल्या ऑफिसची, आपण जिथे जिथे जाणार आहे त्या प्रत्येक गोष्टीची ही स्वच्छता कशा प्रकारे आपल्याला ठेवायची आहे याच्यावरती आपल्याला सगळ्यांना भर द्यायला लागणार आहे. आणि कदाचित स्वच्छता हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होऊन जाणार आहे. दुसरी एक छोटीशी गोष्ट आपल्या कदाचित आयुष्यात घडू शकते ती म्हणजे आपल्या सगळ्यांना मास्क लावायला लागणार आहे याच्यापुढे. म्हणजे बाहेर पडताना मास्क लावायचा आहे. तिसरी गोष्ट आपल्याला आयुष्यात होऊ शकते ती म्हणजे सोशल डिस्टन्सिंग आपल्याला पाळायचं आहे. आता या सगळ्यामधून वेगवेगळे आणखीन बदल आपल्या आयुष्यात घडत जाणार आहेत या गोष्टींना धरून. जसं
मला असं वाटतं मध्यंतरीचा काळ असा आला होता की आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी देखील ज्या शहरांमध्ये बिग बाजार अवेलेबल आहे, डी मार्ट अवेलेबल आहे, आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी अशा मॉल्समध्ये जात होतो, खास करून किराणा माल आणायला. पण येणाऱ्या काळामध्ये या लॉकडाऊनच्या पिरियडमुळे आपल्याला आपल्या घराच्या शेजारी जो वाणी आहे त्या वाण्यावरती आपला विश्वास वाढायला लागलेला आहे. आपल्या घराच्या शेजारी जो छोटं मोठं होममेड आयटम सप्लाय करतो अशा माणसावरचा, असा दुकानदारावरच्या, अशा व्यावसायिकाच्या वरचा आपला विश्वास वाढायला लागलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कदाचित आपल्या घराच्या आजूबाजूचे जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत यांना व्यवसाय देण्यावरती आपला भर असू शकेल. असे अनेक छोटे 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 चेंजेस आपल्या आयुष्यात, आपल्या वागण्यात, आपल्या बोलण्यात घडायला लागणार आहेत. मला असं वाटतं की आपण हे बदल जर का नोंद केले तर काय रिन्यू करायचं, काय बदल करायचं आपल्या व्यवसायात, कुठली गोष्ट नव्याने सांगायची, नव्या पद्धतीने प्रेझेंट करायची, हे आपल्याला लक्षात यायला लागेल. आता साधी गोष्ट बघा, सॅटरडे क्लबची मीटिंग, रत्नागिरी चॅप्टरची मीटिंग अनेक दिवस अटेंड करायचं असं माझ्या मनात होतं, पण काही ना काहीतरी गोष्ट घडत होती आणि माझं जाणं कॅन्सल होत होतं. पण लॉकडाऊन झाल्यानंतर सॅटरडे क्लब रत्नागिरीच्या चॅप्टरची मी अटेंड मीटिंग ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने झूम कॉलवरती अटेंड केली. पण सॅटरडे क्लब रत्नागिरीचेच मेंबर त्या मीटिंगला नव्हते, तर जवळजवळ 10 वेगवेगळ्या भागातले क्रॉस चॅप्टर मेंबर्सही त्या मीटिंगला हजर होते. आणि या निमित्ताने सॅटरडे क्लब रत्नागिरीची मला मीटिंग अटेंड करता आली, तिथल्या मेंबरशी संवाद साधता आला. आपल्या व्यवसायाच्या पद्धती या प्रकारे देखील बदलणार आहेत. आता आमची कंपनीची मीटिंग आहे, सध्या रोज होते आणि आता असं वाटायला लागलंय अरे रोज ऑफिसला येण्याची गरज काय. परवा तर मी माझ्या मिसेसला बोलताना ऐकलं, कारण ती एज्युकेशन सेक्टरमध्ये काही काम करते, ती कोणाशी तरी असं बोलत होती अरे रोज शाळेत मुलांना बोलवण्याची गरज काय, आपण 3 दिवस शाळेत बोलवूया, 3 दिवस त्यांना घरून अभ्यास करू द्या, आपण ऑनलाईन शिकवूया. म्हणजे कदाचित काय होईल, येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा अप्रोच बदलेल. काल माझ्या एका मित्राशी मी बोलत होतो, त्याची अमेरिकन कंपनी आहे, ते एन्व्हायरमेंटमध्ये काम करतात. तो म्हणाला अजित, आज माझ्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट घडतीये, ती म्हणजे मी रोज जे 2 तास प्रवास करायचो कुठे जायला, हा प्रवास आता मी बंद केलेला आहे, पण तरी देखील मी घरून 9 वाजता ऑफिसच्या वेळेलाच लॉग इन करतो माझ्या सिस्टीममध्ये आणि मला संध्याकाळी 6 वाजताच एक्झिट करता येतो. ठीक आहे, थोडंसं आम्हाला फ्रीडम दिलेला आहे, पण तो म्हणाला आता आमच्या ऑफिसमध्ये सिरियसली अशी गोष्ट चालू आहे की आपण अल्टरनेट वीकलाच ह्याच्या पुढेही यावं. म्हणजे होणार आहे असं की समजा 100 एम्प्लॉई काम करत असतील तर 50 एम्प्लॉई एका दिवशी येतील, 50 एम्प्लॉई दुसऱ्या दिवशी होतील, 50 एम्प्लॉई परत पहिल्या दिवशी आलेले तिसऱ्या दिवशी येतील. असे वेगवेगळे बदल होणार आहेत आणि या बदलामुळे ना आपल्या व्यवसायातल्या अनेक गोष्टी बदलणार आहेत. म्हणजे मग आपल्याला एवढ्या जागेची गरज आहे का? माझा तुम्हाला सगळ्यांना उद्योजकांना प्रश्न आहे की या लॉकडाऊनमुळे आपल्याला कदाचित मनामध्ये हा प्रश्न तयार झाला का की अरे मी उगाच जे ऑफिस मोठं ऑफिस हे जे डोक्यात आणत होतो, माझ्या यशाची संकल्पना मी त्या ऑफिसशी जोडून ठेवली होती, तर मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी हा प्रश्न नक्की आला असेल की खरोखर मला ऑफिसची गरज आहे का, खरोखर मला रोज एवढा प्रवास करायची गरज आहे. मला खात्री आहे की प्रत्येक व्यवसायाला असं नाही करता येणार. जसं मी कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये असताना मी असं म्हणू शकत नाही की मी साईटवर जाणार नाही, साईटवर लोक येणार नाहीत,
पण त्याच्यातही काय इनोव्हेशन करता येईल, म्हणजे रिन्युअल जे आपल्याला करायचं आहे. सो पहिलं होतं आपला व्यवसाय रिव्ह्यू करा, व्यवसायातल्या अनेक गोष्टी रिव्ह्यू करा. दुसरा मुद्दा होता, दुसरा आर होता रिन्यू. रिन्यू करत असताना या सगळ्या लाईफस्टाईलमधल्या बिझनेस स्टाईलमधल्या ज्या चेंजेस होणार आहेत त्या नोट करा आणि त्याच्यानंतर काय रिन्युअल करायचं आहे ते बघा. आणि तिसरी गोष्ट, ज्या गोष्टी रिन्यू कराल त्या लगेच इम्प्लिमेंट करा. कृपया कोणासाठीही थांबू नका. मी हे सांगण्याचा उद्देश असा आहे, लॉकडाऊनचा करोनाचा या जगामध्ये कोणालाही पूर्वी कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही. हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात, जगाच्या आयुष्यात आलेला पहिला अनुभव आहे. त्यामुळे कोणीतरी काहीतरी करेल, कोणीतरी मला गाईड करेल, कोणीतरी मला सक्सेस फॉर्म्युला देईल आणि मग मी चालू करेल. कृपया याच्यावरती अवलंबून राहू नका. तुम्ही जे काही रिन्यू कराल ते लगेच इम्प्लिमेंट करा, त्याचा सक्सेस मेजर करा. आणि एकदा का सक्सेस तुम्हाला मिळाला की काम सोपं आहे. तो म्हणजे तिसरा आर आहे, ते म्हणजे रिपीट करा. सो पहिला आहे रिव्ह्यू करा, दुसरा आहे रिन्यू करा, आणि तिसरा आहे रिन्युअल केल्यानंतर ताबडतोब इम्प्लिमेंट करा. इम्प्लिमेंट केल्यावरती ज्या गोष्टीमध्ये सक्सेस मिळेल ती गोष्ट रिपीट करा. रिपीट 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 सतत रिपीट केल्यानंतर आपलं स्वतःमधलं त्याच्यामधलं एक विजडम तयार होईल, नॉलेज तयार होईल. आणि मग आपल्याला खऱ्या अर्थाने कळायला लागेल की कुठल्या गोष्टी आपल्या व्यवसायासाठी सोयीस्कर आहेत, कुठल्या गोष्टी आपल्या इंडस्ट्रीला लागू होत आहेत, कुठल्या गोष्टी लागू होत नाही आहेत. मला आणखीन काही प्रश्न घ्यायचे आहेत, अदरवाईज मला हा मुद्दा आणखीन सांगायला आवडला असता. मी सुनील अंधारांचा एक प्रश्न घेतोय की हाऊ टू हँडल कॅश फ्लो. सुनील अंधारे आपल्या अंधेरी चॅप्टरचे मेंबर आहेत आणि त्यालाच धरून आणखीन एक प्रश्न आहे. प्रशांत पुराणिक आहेत, माझ्या मते कोथरूड चॅप्टरचे मेंबर आहेत ते. सॉरी, प्रशांत पुराणिकनी आपल्या चॅप्टरचं नाव लिहिलेलं नाही आहे. प्रशांत, मला तुमच्या चॅप्टरचं नाव कळलं तर मला त्या चॅप्टरचाही उल्लेख करायला आवडेल. प्रशांत पुराणिकांचा प्रश्न आहे की आम्ही मार्च महिन्याची तर सॅलरी दिली, पण आता आम्ही एप्रिलची सॅलरी द्यायची का, पुढच्या सॅलरीज द्यायच्या का, आमचे कॅश फ्लो अडकलेले आहेत. पंकज शुक्ला, मी आपला प्रश्न घेणार आहे कारण मला शक्य नाही आहे प्रत्येक प्रश्न घेणं. तुमचा पंकज शुक्ला मी ऑलरेडी एक प्रश्न घेतलेला आहे कारण तुम्ही तो काल पाठवलेला होता, पण त्याच्या आधी मी सुनील अंधारे अंधेरी चॅप्टरचे आणि प्रशांत पुराणिक यांचे प्रश्न घेतोय कारण प्रत्येक उद्योजकाची सध्या मानसिकता हीच आहे की अरे बाबा माझ्या आता कॅश फ्लोचं काय होणार, आता मी सॅलरी द्यायच्या का. तपस्वी थँक्यू, मी बघतोय तुला, तू पण बघतोयस मला. राहुल गिंदोडिया बघतायत धुळ्यावरून, अमोल बर्वे बघतोय, राजेंद्र तुमच्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आणि आपण आज चर्चा करतोय, आत्ता हा गप्पांचा कार्यक्रम आहे, तुमचेही विचार तिथे मांडू शकता तुम्ही. आपण चर्चा करतोय आपल्या कॅश फ्लोसाठी आपण काय करायला पाहिजे. मित्रांनो, हे खरं आहे, आपला कॅश फ्लो हॅम्पर होणार आहे आणि कृपया आपण कुठल्याही समस्येला ज्या वेळेला आपल्याला तोंड द्यायचं असतं तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट आहे की ती समस्या आहे हे पहिलं आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे. येस, असं काहीतरी होणार आहे, कॅश फ्लो कदाचित अडचणीत येऊ शकतो. पण मला असं वाटतं की आपण सगळे आहोत ना हे उद्योजक आहोत, आणि उद्योजक म्हणजे एंटरप्रिनर, एंटरप्रिनर म्हणजे एनर्जी, एंटरप्रिनर म्हणजे ऊर्जा, एंटरप्रिनर म्हणजे आयडिया, एंटरप्रिनर म्हणजे नवीन नवीन संकल्पना. आणि मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या डोक्यातून अशा काही संकल्पना येतील कारण एक उद्योजक जास्त काळ त्याला दाबून तुम्ही ठेवू शकत नाही. आपण सगळे उद्योजक आहोत, आपल्याला करोना व्हायरस लॉकडाऊन दाबून ठेवू शकत नाही.
आपल्यामध्ये ती एनर्जी आहे, आपल्यामध्ये ती ऊर्जा आहे, आपल्यामध्ये ते इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत, आपल्यामध्ये ती क्रिएटिव्हिटी आहे आणि म्हणूनच आपण उद्योजक झालेलो. त्याच्यामुळे आपण कॅश फ्लोला योग्य वाटेवर आणण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना निवडून सिलेक्ट करू, त्या इम्प्लिमेंट करू, याच्याबद्दल मला खात्री आहे. मी काय केलं, आम्ही निर्माणमध्ये काय केलं, याचे एक दोन अनुभव मी सांगेन. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर सगळ्यात पहिला प्रश्न आमच्या समोरही हा होता की अरे आता याच्यापुढे फ्लॅट कोण घेणार, याच्यापुढे इन्व्हेस्टमेंट कोण करणार. सगळे तर पहिले आपल्या लाईव्हलीहूडच्या, आपण जीवन जगण्याच्या रोजच्या गोष्टींच्या मागे असणार आहेत, मग घर गेलं कोण येईल. पहिला एक दिवस असाच गेला विचारामध्ये. दुसऱ्या दिवशी मात्र आम्ही ठरवलं की लोक घेतील नाही घेतील, पण आपण उद्योजक आहे आणि प्रत्येक उद्योजक हा चांगला सेल्समन असतो. मला असं वाटतं आपण काही ना काहीतरी चांगली आयडिया तयार करूया, आणि म्हणून आम्ही 4-5 जणांनी विचार करायला सुरुवात केली. आणि आम्हाला पहिली आयडिया सुचली ती म्हणजे आम्ही लॉकडाऊन ऑफर लॉन्च केली. आता तुम्ही गप्पात बघा, एका ठिकाणी मनामध्ये संभ्रम आहे की लोक विकत घेतील की नाही, आणि दुसऱ्या बाजूला आम्ही उत्साहाने लॉकडाऊन ऑफर तयार करतोय. आणि त्या लॉकडाऊन ऑफरमध्ये आम्ही लोकांना सांगतोय की या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जर का तुम्ही 10% रक्कम दिलीत फ्लॅटच्या, किंवा 1,00,000 रुपये टोकन अमाऊंट दिली, तर तुम्हाला आम्ही 10% डिस्काउंट देऊ. मग लोक म्हणायला लागले अहो आता आम्हाला साईटवर येऊन बघायला पाहिजे, आम्हाला अमुक करायला पाहिजे, तमुक करायला पाहिजे. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही साईटवर येऊन बघितल्यानंतर तुम्हाला नाही आवडलं, तुम्हाला तुमचे 100% पैसे परत. पण जर का तुम्हाला लॉकडाऊन ऑफरचा फायदा घ्यायचा असेल, लॉकडाऊन ऑफरसाठी तुम्हाला एलिजिबल व्हायचं असेल, तर तुम्हाला या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये कमीत कमी 1,00,000 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करणं गरजेचं आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आम्ही काल एक बुकिंग घेतलं. म्हणजे जर का आपण लोकांच्या मनामध्ये विश्वास तयार केला, तर आपल्याला या लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील काही चांगल्या गोष्टी मिळवता येऊ शकतात. सो हा झाला कॅश फ्लो बद्दलचा पहिला मुद्दा की लॉकडाऊनमध्येही आपण काही इनोव्हेटिव्ह ऑफर देऊ शकतो का, नंबर वन. नंबर टू, आपल्याला कॅश फ्लो मेंटेन करायचा असेल याच्या पुढे, तर आपल्याला नवीन नवीन स्कीम्सवरती काम करायला लागेल. या स्कीम्सवरती काम करताना मला असं वाटतं की तुम्ही दोन प्रकारचा विचार केला पाहिजे. त्यातला एक विचार आहे की आपल्याला लॉंग टर्म इन्कम कसं होईल, आणि दुसरं आपल्याला सातत्याने इन्कम कसं होईल. म्हणजे सुनील अंधारे, तुम्ही हा प्रश्न विचारलेला आहे, आणि तुम्ही मला माहिती आहे एअर कंडिशनिंगच्या बिझनेसमध्ये आहात, कारण माझ्या घरचं एअर कंडिशनिंग सगळं तुम्ही करता, आणि मला खूप सांगायला आनंद वाटतो की या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तुम्हाला मला एकदाही फोन नाही करायला लागला. सो थँक्यू व्हेरी मच. सो सुनील अंधारे, तुम्ही एअर कंडिशनिंगच्या बिझनेसमध्ये आहे आणि तुमच्यासारख्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये अनेक लोक आहेत. मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी असा विचार केला पाहिजे की तुम्ही AMC चा बिझनेस आणि AMC च्या रिलेटेड ऑफर्स अशा काही देऊ शकता का की जेणेकरून तुम्हाला दर महिन्याला, तुम्ही काम करा अगर नका करू, तुम्हाला कमीत कमी दर महिन्याला 3-5 लाख रुपये उत्पन्न जनरेट होईल. तुम्ही विचार करा किती कस्टमर लागतील, किती AMCs लागतील तुम्हाला. त्याच्यासाठी तुम्हाला AMCचे दर कमी करायला लागले तरी चालतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये एखादा आहे, म्हणजे मी सुनील तुमचं उदाहरण फक्त समोर घेतलेलं आहे, मी तुमचे काही रेट सांगत नाही आहे कारण मला आत्ता ते लक्षात नाही आहे. पण मला असं म्हणायचं आहे की जर का तुम्ही दर वर्षाला ॲन्युअल मेंटेनन्ससाठी 3,000 रुपये घेत असाल, तर मला असं वाटतं
तुम्ही लोकांना असं सांगा की तुम्ही मला ना दर महिन्याला 200 रुपये द्या, दर महिन्याला, इयरली नका घेऊ. सो काही लोकांचं इयरली घ्या, काही लोकांचं मंथली घ्या, जेणेकरून काय होईल की तुम्हाला इयरली अॅन्युअल मेंटेनन्सचे पैसे एकत्र येतील. आणि अरे फैजल, मी घेतो तुझा प्रश्न, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीचं काय होणार तुम्ही विचारताय, मला माहिती आहे वृषाने, तुम्ही खरं तर हे सेशन मला असं वाटतं 3 तास चालवायला हवं होतं. तर काही लोकांना तुम्ही इयरली पैसे घ्या की जेणेकरून तुम्हाला इयरली एक गठ्ठा पैसे येत राहतील. म्हणजे 3-3 हजार वाले समजा 100 लोक असतील तर 3 लाख रुपये एकत्र येतील. आणि 200 रुपये पर महिना याप्रमाणे देणारे 5 हजार कस्टमर्स तयार करा. सो 5 हजार x 200 म्हणजे 1 लाख रुपये महिना. एवढं जर का आपण दर महिन्याला करू शकलो प्लस 3 लाख रुपये वर्षाला, असं वेगवेगळ्या पद्धतीने आपण जर का आपल्या ऑफर्स, आपल्या स्कीम्स विचार करायला लागेल. प्रत्येक व्यवसायाप्रमाणे वेगळा आहे. मला सर्व्हिस इंडस्ट्रीसाठी सांगायचं होतं, आमच्या प्रज्ञा बापट मॅडम आहेत, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स करतात. सुरभी मॅडम आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स करतात. तुम्ही लोकांना मंथली ऑफर द्या, तुम्ही लोकांची मेंबरशिप तयार करा, तुम्ही लोकांना लॉयल्टी कार्ड द्या. अशा काही गोष्टी जर का तुम्ही इनोव्हेटिव्हली केल्या तर मला असं वाटतं की तुम्हाला कॅश फ्लोवरती जास्त प्रेशर येणार नाही, तुमचा कॅश फ्लो स्मूथ चालत राहील आणि पुढेही चालत राहील. आणखीन एक तुम्हाला विचार करायला पाहिजे हा कॅश फ्लोवरती विचार करताना, तो म्हणजे तुम्हाला असा काही इमर्जन्सी फंड, किंवा आमचा गुरु आहे संतोष नायर, तो म्हणतो कमांड फंड, की ज्याला आपण कमांड केली की तो आपल्यासाठी हजर असेल, जे इमर्जन्सी आली तर आपल्यासाठी हजर असेल, असा काही आपल्याला फंड तयार करता येईल का? मला असं वाटतं की दर उत्पन्नामधून 1-5% किंवा 10% उत्पन्न आपण एका वेगळ्या बँकेमध्ये जर का अकाउंट ओपन केलं, त्या अकाउंटला तुम्ही स्वतः सिग्नेटरी राहायचं नाही, कारण तुम्हाला दरवेळेला मोह होईल त्या अकाउंटमधून पैसे काढायचे. सगळ्यात उत्तम तुमच्या बायकोला किंवा तुमचा जो पार्टनर आहे म्हणजे व्यवसायातला नाही, त्याला तुम्ही सिग्नेटरी करून टाका, तुमच्या भावाला करून टाका, तुमच्या वडिलांना करून टाका, की जेणेकरून तुम्हाला ना कायम बॉदरेशन राहील तिथले पैसे काढताना. दर सेलमधून, दर ऑर्डरमधून 5-10% रक्कम तुमच्या व्यवसायाप्रमाणे किंवा तुमच्या प्रॉफिटच्या 5-10% रक्कम ही तुम्ही त्या कमांड फंडला, इमर्जन्सी फंडला दरवेळेला टाकत राहा. म्हणजे याच्या पुढे जर का करोनासारखी काही आपत्ती आली, काही इमर्जन्सी क्रिएट झाली, कारण इमर्जन्सी ही इमर्जन्सी आहे, तो ॲक्सिडेंट आहे, तो सांगून येत नाही, तो ठरवून येत नाही, त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्या कमांड फंडमधले पैसे हे त्याच वेळेला वापरायचे. आपण प्रत्येक ऑर्डरमधून, प्रत्येक ऑर्डरच्या प्रॉफिटमधून पैसे त्याच्यात टाकत राहिलो तर आपल्याला एकदम पैसे टाकायचं प्रेशर येणार नाही. नाहीतर चला आता आपण ना उद्या 10 लाखाचा एक कमांड फंड क्रिएट करून ठेवूया, मग 10 लाख कॅश फ्लोमधून काढायचे आणि एकदम टाकायचे, थोडं जरा अडचणीचं होतं. प्रत्येक ऑर्डरमधून काढा, प्रत्येक प्रॉफिटमधून काढा. मला असं वाटतं सुनील, तुमच्या प्रश्नाचा मी कॅश फ्लो रिलेटेड बऱ्यापैकी काही आयडियाज मला ज्या वाटल्या, ज्या आम्ही इम्प्लिमेंट केल्या, त्या मी तुम्हाला सांगितल्या. मला खात्री आहे की तुम्ही सगळे इनोव्हेटिव्ह आहात, तुम्ही नवीन नवीन आयडियाज इम्प्लिमेंट कराल, नवीन स्कीम्स आणाल. एक प्रश्न आहे की आमच्या माणसांना आम्ही पगार द्यायचा का, मार्चचा दिला एप्रिलचा द्यायचा का? माझा थोडासा या प्रश्नाकडे बघण्याचा, कारण मला लॉकडाऊन सुरू झाल्यापासून कदाचित मी जर का मोजले तर हा
40वा उद्योजक असेल, कमीत कमी 40वा, की जो हा प्रश्न विचारतोय. माझं असं याच्या सगळ्यात मत आहे की आपल्याकडे जे काम करणारे कर्मचारी आहेत ना, यांना या काळात आपण काढणं बरोबर नाही. या काळात त्यांना पैसे न देणं म्हणजे पगार कापणं हे देखील चुकीचं आहे. ते घरून काम करतील कसे याच्यावरती फोकस करा. त्यांना घरी बसून त्यांचे स्किल सेट्स कसे वाढवायचे याच्यासाठी काही ना काहीतरी करायला लावा. आम्ही काय केलं परत ते सांगतो, कारण मला असं वाटतं आपण जेव्हा उदाहरणं ऐकतो तेव्हा आपल्याला नवीन आयडियाज येत जातात. आमच्या साईटवर एक साईट सुपरवायझर आहे, यूपीचा आहे, कायम साईटवरच असतो पण बेसिक इंटरनेट वापरतो, यूट्यूब वापरतो, व्हॉट्सअप वापरतो. पहिले 3 दिवस काहीच संपर्कात नव्हता, तो घरी होता. 4थ्या दिवशी आमच्या कंपनीचा जो कॉन्फरन्स कॉल असतो तो आजही रोज 11 वाजता चालू आहे. 11 वाजता आम्ही जेव्हा कॉल केला तेव्हा 4थ्या दिवशी त्यालाही कॉलवर घेतलं, कारण अदरवाईज तो कॉलवर नसतो, अपेक्षित नाही येतो त्या कॉलमध्ये. आणि आम्ही त्याला म्हटलं, अरे झा आप क्या कर रहे हो आजकल, तो म्हणाला साहब मैं घर पे बैठा हूं, अभी तो कुछ कर ही नहीं सकता, घर से निकल ही नहीं सकता हूं. आम्ही त्याला म्हटलं, तुम घर से निकल नहीं सकते हो लेकिन तुम तुम्हारे दिमाग पे तो काम कर सकते हो, तुम्हारे पैर नहीं काम कर सकते लेकिन तुम्हारा दिमाग काम कर सकता है ना. आप एक काम करो, आपके अंदर जो साइट सुपरवाइजर के स्किल्स है वो स्किल्स इम्प्रूव करने के लिए और क्या कर सकते हो इसके ऊपर काम करो. तो म्हणाला म्हणजे काय करायचं मला कळत नाहीये. म्हटलं एक काम कर, यूट्यूबवर जा आणि वॉटर प्रूफिंग मध्ये काय प्रॉब्लेम येतात, वॉटर प्रूफिंग करतानाची चेकलिस्ट काय आहे, स्लॅब भरतानाची चेकलिस्ट काय आहे. अनुप मला विचारतो की भविष्याची परिस्थिती बद्दल सांगा, मी येतो त्याच्यावर. स्लॅब भरताना काय काळजी घेतली पाहिजे, आपल्या साईटवर आतापर्यंत काय होत आहे आणि काय नवीन करता येईल ज्या चांगल्या गोष्टी आहेत, अशा प्रकारे तुझे स्किलसेट्स वाढवण्यासाठी तुला काय काम करता येईल याच्यावरती काम कर. आणि त्याला आम्ही सांगितलं रोज आमच्या कंपनीच्या ग्रुपवर कमीत कमी 5 व्हिडिओज टाकायचे साईट सुपरविजन रिलेटेड. आमचा एक माणूस आहे तो डॉक्युमेंटेशन करतो, म्हणजे ऍग्रीमेंट रजिस्ट्रेशन वगैरे करतो, घरी बसला होता. त्याला म्हटलं काय करतो रे, एक काम कर, ऑनलाईन जा आणि डॉक्युमेंट रजिस्टर करण्याची प्रोसेस काय आहे, तू तर आत्तापर्यंत करत आला पण खरी प्रोसेस काय आहे, स्टॅम्प ड्युटी कशी कॅल्क्युलेट होते, कुठल्या एरियाचा रेडी रेकनर कसा बघायचा. आणि तुम्हाला गंमत सांगतो, सध्या आमच्या कंपनीच्या ग्रुपवर असे रोज 5-7 व्हिडिओ येत असतात. आणि काल तर आम्ही आणखीन चांगली गोष्ट केली, त्याच्या पुढे जाऊन केली. हा जो साईट सुपरवायझर आहे त्याला आम्ही सांगितलं की उद्याला झूम कॉलवरती आमच्या 6 जणांचं तू ट्रेनिंग घ्यायचं की आपल्या साईटवर काय होत होतं आणि याच्या पुढे काय करणार आहे. सो माझा प्रश्न, या प्रश्नाबद्दल मी बोलतोय की लोकांचे पगार कापू नका, त्यांचे स्किलसेट्स कसे वाढतील, त्यांच्यामध्ये चांगला आउटपुट ते पुढे आल्यावरती कसा आपण काढून घेऊ शकू, कारण लॉकडाऊन उठल्यानंतर ते आपल्याकडे येणारच परत कामाला. त्यांच्याकडून आपल्याला जास्तीत जास्त चांगला आउटपुट काढून घ्यायचा आहे. आणि या सगळ्यांना देखील लोकांना ही आता कल्पना आलेली आहे की जर का मी परफॉर्म नाही केलं, मी चांगला आउटपुट नाही दिला तर उद्या कंपनी मला गुड बाय अच्छा करू शकते, कारण प्रत्येक कंपनीला याच्या पुढे आपले ओव्हरहेड्स कमी ठेवायचे आहेत, कमीत कमी माणसांमध्ये जास्तीत जास्त काम करायचं आहे. हा झाला एक मुद्दा की सॅलरी कापू नका, त्यांचे स्किलसेट वाढवायला त्यांना काय करायचं त्याचं गाईड करा की जेणेकरून ते कामावरती येतील तेव्हा ते इम्प्रूव्ह स्किलसेटचे असतील आणि तुम्ही त्यांच्याकडून जास्त आउटपुट घेऊ शकता. आणखीन एक मुद्दा तो म्हणजे आपल्याकडे काम करणारे जे कर्मचारी आहेत ह्या सगळ्यांचे आपण पालक आहोत. तुम्ही ज्या ज्या वेळेला प्रॉफिट कमावलात
त्या त्या वेळेला तुम्ही गाडी घेतलीत, घर नवीन घेतलं, ऑफिस घेतलं, फॉरेन ट्रिप करून आलात, पण तुमच्या एम्प्लॉईजला सॅलरी व्यतिरिक्त थोडा बहुत कधीतरी इन्सेंटिव्ह दिला असेल तर, कधीतरी दिवाळीला बोनस दिला असेल तर, त्याच्या व्यतिरिक्त जाऊन तुम्ही काही दिलं नाहीत, कारण तुमचा एम्प्लॉई हा तुमच्या प्रॉफिट किंवा लॉसमध्ये भागीदार नाही आहे. तुम्ही जेव्हा व्यवसाय चालू केला तेव्हा व्यवसायामध्ये प्रॉफिट कमवण्याची जशी तुम्ही जबाबदारी स्वीकारली, व्यवसाय मोठा करण्याची जशी जबाबदारी स्वीकारली, तसाच व्यवसायाला लॉस आला तर ती पण जबाबदारी तुम्ही स्वीकारलेली आहेत. तर कृपया या काळामध्ये लोकांचे पालक बनून रहा. ही जी तुमची टीम आहे, ही टीमच तुम्हाला पुढे जाऊन जास्त सक्सेस देईल. दुसरा एक मुद्दा, ज्या टीमनी एवढे वर्ष आपल्याबरोबर काम केलं त्या टीमला जर का तुम्ही आत्ता काढलं आणि जेव्हा लॉकडाऊन संपल्यानंतर तुम्हाला माणसं लागणार आहेत त्यावेळेला नवीन टीम घेतली तर परत त्यांच्यामध्ये स्किलसेट इम्प्रूव्ह करण्यासाठी तुमचा वेळ जाईल, त्यांना नव्या पद्धतीने सगळं समजावायला लागेल. तर कृपया आहे त्या टीमचे स्किलसेट्स वाढवा, त्यांना पगार द्या. आता लोकांचा प्रश्न असा आहे, खरा लोकांचा प्रश्न आहे, म्हणजे मला खात्री आहे की आपण सगळे सॅटरडे क्लबचे मेंबर आहोत, आपल्या कोणालाही पगार कापण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, पण आपल्याला खरा इंटरेस्ट काय आहे माहिती आहे? आपली खरा इंटरेस्ट म्हणण्यापेक्षा खरी अडचण काय आहे आपली? आपली खरी अडचण आहे की आपला कॅश फ्लो हॅम्पर झाला आहे, त्याच्यामुळे आपल्याला यांना पगार देता येत नाही आहे. आता आपण सगळे उद्योजक आहोत, इनोव्हेटिव्ह आहोत, डोकेवाले आहोत, काढा शोधून आयड्या त्याला पण. म्हणजे एका बाजूला वेगवेगळ्या स्कीम्स तयार करा, लॉकडाऊन ऑफर आणा, आणि त्याचबरोबर आपल्या एम्प्लॉईजना, आपल्या कर्मचाऱ्यांना, आपल्या टीमला विश्वासात घेऊन त्यांच्याबरोबर एक संवाद साधा. आणि जर का तुम्हाला कॅश फ्लोची अडचण आहे तर त्यांना हे क्लिअरली सांगा, कारण त्यांनाही हे माहिती आहे. त्यांना हे सांगा की मी तुमचा पगार पूर्ण देणार आहे, भलेही 21 दिवस लॉकडाऊन आहे, उद्या लॉकडाऊन वाढला तरी देखील मी कुठल्याही प्रकारे तुमचा पगार कापणार नाही आहे, पण आत्ता आपल्या कंपनीची परिस्थिती आत्ता पगार देण्याची नाही आहे, त्याच्यामुळे सध्या मी तुम्हाला 30%, 50%, 70%च पगार देतो, राहिलेला 30%, 50%, 20% हा आपण डिफर करूया. कधी डिफर करूया? डिफर करूया म्हणजे नंतर देणार आहे. कधी नंतर देणार आहे? ज्या वेळेला लॉकडाऊन संपेल आणि आपला बिझनेस परत चालू होईल, आपली फॅक्टरी परत चालू होईल, आपलं ऑफिस चालू होईल, आपले ऑपरेशन्स चालू होईल, आपल्याला ऑर्डर्स मिळायला लागतील, त्या तारखेपासून पुढच्या 3 महिन्यामध्ये मी तुमचा टप्प्याटप्प्यामध्ये पगार पूर्ण देईन. म्हणजे हा जो आपण 50% समजा रिटेन केला आहे, 30% समजा रिटेन केला आहे, मी तर म्हणेन जर शक्य असेल तर देऊन टाका, पण जर आत्ता कॅश फ्लोची अडचण आहे तर आपण 30, सपोज एक उदाहरण घेऊया, 50% आपण रिटेन केला, 50% त्यांना दिला, तर हा जो रिटेन केलेला 50% पगार आहे तो आपण त्यांना लॉकडाऊन उठल्यानंतर, आपला व्यवसाय परत चालू झाल्यानंतर पुढचे 3 महिने हा 50% रक्कम डिव्हाइड 3 महिन्यात करून देऊया. मला असं वाटतं असं केल्याने आपली टीम पण शाबूत राहील, एकजीव राहील, त्यांचा कामामधला इंटरेस्टही राहील, त्यांचा कंपनीवरचा तुमच्यावरचा विश्वासही वाढेल, आणि त्याच्यामुळे तुम्हाला लॉकडाऊन उठल्यानंतर एक वेगळ्या उर्मीनी ऊर्जेनी काम करता येईल. राईट मेंटॅलिटीबद्दल पंकज शुक्लांनी कोथरूड चॅप्टरचा प्रश्न विचारलाय. मला असं वाटतं पंकज, मी हा प्रश्नावरती जास्त बोलत नाही, माझ्याकडे राईट माइंडसेटवरती बोलायला तर खूप मुद्दे आहेत, कारण मी स्वतः एक सायकोलॉजीचा विद्यार्थी आहे, पण मी
एकच मुद्दा सांगेन, कारण उद्या विनीत सर आपले एज्युकेशन हेड हे सगळे मुद्दे घेणार आहेत आणि ते खूप चांगल्या पद्धतीने ते एक्सप्लेन करतात, चांगल्या पद्धतीने सांगतात. मी मात्र तुम्हाला एकच मुद्दा सांगू इच्छितो, तो म्हणजे लिव इन प्रेझेंट, वर्तमान काळातच जगा. माझे गुरु नेहमी असं म्हणायचे, तुमचं प्लॅनिंग असं करा की तुम्ही 100 वर्ष जगणार आहात, पण जगा मात्र असं की ही मुमेंट ही तुमची आत्ताची शेवटची मुमेंट आहे. मला असं वाटतं आपण जर का या पद्धतीने प्रेझेंटमध्ये जगलो तर आपल्या मनात जे अनेक वेगवेगळे भविष्याबद्दलचे विचार येत आहेत, काय होणार, कसं होणार वगैरे 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 जे डोक्यामध्ये विचार चालू आहेत, आणि जसजसे दिवस आणखीन जाणार आहेत तसतसे ते विचार आणखीन आणखीन येत राहणार आहेत, तर कृपया कितीही विचार आले तरी एका जागी शांत बसा, त्या विचारांना येऊ द्या, ते विचार येतील आणि निघून जातील. तुम्ही मात्र स्वतःला कायम ही जाणीव करून द्या की मला आत्ताचा हा क्षण जगायचा आहे, आत्ता या क्षणाला मी जे करतोय ना ते पूर्ण आनंदाने करायचं आहे. मग तुम्ही घरची कामं करत असाल तर घरची कामं पूर्ण आनंदाने करा, पुढचा विचार येऊ देऊ नका आत्ता. पण ज्या वेळेला तुम्ही प्लॅनिंग करायला बसाल त्यावेळेला पूर्ण वेळ प्लॅनिंगमध्ये डोकं घाला, म्हणजे घरच्या सगळ्यांना सांगून ठेवा की पुढचे 2 तास मला कोणी डिस्टर्ब करू नका आणि एका खोलीत स्वतःला बंद करा आणि 2 तास पूर्ण प्लॅनिंग करा. त्यावेळेला मात्र पूर्ण प्लॅनिंग पूर्ण व्यवसाय हाच विचार डोक्यात. सो लिव इन प्रेझेंट. आणखीन एक मी मानसिकतेबद्दल छोटी गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे आपण ना पुस्तकामध्ये, लोकांच्या भाषणामध्ये, यूट्यूबवरती अनेक वेळेला वाक्य ऐकतो, चेंज इज द ओनली थिंग विच इज कॉन्स्टंट, किंवा चेंज इज ओनली कॉन्स्टंट. बरोबर की नाही? ऐकायला गंमत वाटते, मजा वाटते, पण स्वतःला चेंज करायची वेळ येते ना तेव्हा मात्र आपण घाबरायला लागतो. आणि ही बदलण्याची भीती आहे ना, ही सगळ्यात तुम्हाला आत्ता त्रास देते. ज्या वेळेला आपण ऍक्सेप्ट करू की मला बदलायचं आहे, माझ्या व्यवसायाला मला बदलायचं आहे, माझ्या विचार करण्याच्या पद्धतीला मला बदलायचं आहे, माझ्या कॅश फ्लो मॅनेज करायच्या पद्धतीला मला बदलायचं आहे, मला प्रॉफिट मिळवण्याच्या पद्धतीलाही मला बदलायचं आहे, हे जेव्हा आपण ॲक्सेप्ट करू ना त्यावेळेला मला असं वाटतं की आपण भीतीच्या पलीकडे जाऊ. चेंज इज ओनली कॉन्स्टंट किंवा चेंज इज कॉन्स्टंट असं ज्यावेळेला आपण म्हणतो, पण ते ज्यावेळेला आपण स्वतः इम्प्लिमेंट करायची वेळ येते तेव्हा आपण घाबरण्यामागचं मुख्य कारण काय माहिती आहे? कारण आपल्याला एका ठराविक पद्धतीच्या रुटीनची सवय झालेली होती, एका ठराविक पद्धतीचं प्रॉडक्ट बनवायची, सर्व्हिस द्यायची, कस्टमर हँडल करायची, कॅश फ्लो मॅनेज करायची, बँकांशी बोलायची, प्रॉफिट मार्जिन मिळवायची, एका ठराविक पद्धतीच्या रुटीनची आपल्याला सवय झाली होती. आणि त्याच्यामुळे ना आपण एका वेगळ्या प्रकारच्या कम्फर्ट झोनमध्ये गेलो होतो. आता आपल्याला जेव्हा बदल करायचा आहे, जेव्हा चेंज करायचा आहे, त्यावेळेला आपल्याला हा कम्फर्ट झोन सोडायला लागणार आहे आणि एका वेगळ्या अनकम्फर्टेबल सर्कमस्टन्सेसमध्ये, अनकम्फर्टेबल सिच्युएशनमध्ये आपल्याला स्वतःला एंटर करायला लागणार आहे. आणि ज्या वेळेला पुढे काय होणार आहे हे माहिती नसतं तेव्हा त्याच्यामध्ये एक वेगळं थ्रिल असतं, त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची रिस्क असते. आणि आज ते थ्रिल, ते रिस्क आपल्याला घ्यायची, मनाची तयारी करायची आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण जर का वर्तमान काळात जगायला शिकलो, आपण जर का चेंज स्वतःला व्हायचं आहे, आपल्या बिझनेसला व्हायचं आहे हे जर का आपण ॲक्सेप्ट केलं, तर मला असं वाटतं की आपण लवकरात लवकर त्या भीतीला ओव्हरकम करू
आणि आपण पुढे जाऊ. आणि ज्या वेळेला मला ती जाहिरात ना नेहमी आठवते, काय डर के आगे जीत है. आपण ज्या वेळेला त्या भीतीला ओव्हरकम करू ना, त्यावेळेला आपण परत एकदा विजय पथावरती आपली घोडदौड सुरू करू. त्यामुळे आपण वर्तमान काळात जगा, नवीन गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, चेंज करायच्या आहेत, बदलायच्या आहेत, याच्यावरती आपण फोकस करूया. मला बरेच प्रश्न येत आहेत, अनेक लोक माझ्या व्ह्यूजमध्ये व्हेरी ट्रू, आमच्या इंडस्ट्रीचं काय वगैरे 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 बऱ्याच गोष्टी बोलत आहेत. आजच्या या सेशनचा आपल्याला काही टेक अवे घ्यायचे असतील तर मी 3 R सांगितले आपल्याला, रिव्ह्यू, रिन्यू आणि रिपीट, हे 3 R सांगितले. दुसरं मी कॅशफ्लोबद्दल तुम्हाला मुख्य गोष्ट सांगितली. शंभूराजे एकदम बरोबर आहेत, शंभूराजे फलटणवरून जॉईन झालेले आहेत, ते म्हणत आहेत हू मूड माय चीज. हो, आपण मेंटॉरिंगमध्ये हू मूड माय चीज बदल हे जे पुस्तक आहे ते वाचायला सांगतो मी तुम्हाला. थँक्यू शंभूराजे आठवण केल्याबद्दल. मी तुम्हाला सगळ्यांना अशी विनंती करीन की तुम्ही जरूर हू मूड माय चीज हे पुस्तक वाचा. त्याच्यामध्ये हा जो ठराविक रुटीनमध्ये गेलेला एक जो उंदीर आहे, माईस आहे, त्याची ती स्टोरी आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी अजून वाचली पण असेल. दुसरी गोष्ट एक मला सांगायची आहे तुम्हाला, ती म्हणजे बऱ्याच घटना ना या आपल्या नियंत्रणाबाहेरच्या असतात. आपल्याला हे ठरवता आलं पाहिजे की कुठल्या घटना माझ्या नियंत्रणातल्या आहेत आणि कुठल्या घटना माझ्या नियंत्रणाबाहेरच्या आहेत. ज्या नियंत्रणाबाहेरच्या घटना आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काही करू शकत नाही, तुम्हाला त्या फक्त ॲक्सेप्ट करायच्या असतात. म्हणजे सुनामी आली, तुमच्या कंट्रोलच्या बाहेर आहे, तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे. कोरोना आला, तुमच्या नियंत्रणाच्या बाहेर आहे, तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे. एखादं वादळ आलं, सो ॲक्ट ऑफ गॉड ज्या ज्या गोष्टी आहेत. एखादा ॲक्सिडेंट झाला, तुमच्या नियंत्रणाच्या बाहेर आहे, तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे. तुम्ही जेवढ्या लवकर ते ॲक्सेप्ट कराल तेवढ्या लवकर तुम्ही चेंजसाठी तयार व्हाल. तुम्ही एकदा ते ॲक्सेप्ट केलं की तुम्ही चेंजसाठी तयार झालात, तुम्ही त्या अनकम्फर्टेबल सिच्युएशनमध्ये जायला तयार झालात की तुमची भीती जाईल. आणि भीती गेल्यानंतर डर के आगे जीत आहे. मला असं वाटतं माझ्याकडे मुद्दे तर खूप आहेत. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीचं काय होईल असा मगाशी एक प्रश्न विचारला होता. संतोष कामेरकर म्हणतात तुम्ही मेंटॉरिंग सेशनमध्ये हो हे शिकवलं होतं. हो संतोष, हे शिकवलेलं होतं, कारण हेच शाश्वत सत्य आहे. हे बिझनेसशी SMEने काय करावं हे बिझनेसशीच रिलेटेड नाहीये, हे जगाच्या बाबतीत जीवनाच्या पद्धतीच्या बाबतीत हे लागू आहे. मॅन्युफॅक्चरिंगवाल्यांनी काय करावं, मला असं वाटतं आपलं मॅन्युफॅक्चरिंग सेलतर्फे, सॅटर्डे क्लबच्या मॅन्युफॅक्चरिंग सेलतर्फे याच्यावरती एक वेगळं सेशन आपण वृषाली आणि प्रदीपनी माझ्या मते प्लॅन केलेलं आहे. मला असं वाटतं की मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जे जे लोक आहेत यांच्यासाठी येणारा भविष्यकाळ हा खूप उज्ज्वल असणार आहे. याचं कारण असं आहे की जगामधल्या अनेक देशांचं लक्ष भारताकडे याच्यापुढे लागणार आहे. खास करून चायनामध्ये ज्या प्रकारे हा व्हायरस पसरला, चायनामधल्या प्रॉडक्ट्सबद्दल लोकांच्या मनामध्ये जी आता शंका निर्माण झालेली आहे, चायनामध्ये जो धोका लोकांना लक्षात येतो आहे त्याच्यामुळे लोकांचं लक्ष भारताकडे लागणार आहे. ज्या पद्धतीने भारताने सध्या कोरोनाला कंट्रोल केलेला आहे, अजूनही कम्युनिटी स्प्रेड होऊन दिलेला नाही आहे, त्यामुळे सरकारची ठाम भूमिका, सरकारची धोरणं या सगळ्यामध्ये जगाचं लक्ष भारताकडे लागणार आहे. आजच संग्रामने माझ्याबरोबर एक आर्टिकल शेअर केलं होतं की जपान देशामधले जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स अनेक जे चायनामध्ये होते ते कदाचित जपान भारतामध्ये शिफ्ट करू शकतं. अमेरिकेचे जे अनेक युनिट्स चायनामध्ये होते ते भारतात शिफ्ट होऊ शकतात. मला असं वाटतं
याच्या पुढे वृषाली एकदम बरोबर आहे, तेच मी थोड्या वेळापूर्वी सांगतोय, थोड्या वेळापासून सांगतोय की मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला प्रचंड ब्राईट फ्युचर आहे. तर तुम्ही जर का कुठल्याही प्रकारचे मॅन्युफॅक्चरर असाल तर कृपया माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की थोडंसं शांत रहा पण ठाम रहा, आपल्या जागेवर दटून रहा, डटे रहो, पण आपलं लक्ष मात्र चौफेर ठेवा. कोणाशी कोलॅबरेट करता येईल, जसे मी 3 R सांगितले ना असे मी 3 C सांगणार आहे. आता त्यातला पहिला सी आहे तो म्हणजे कोणाशी कोलॅबरेट करता येईल. जगातल्या अनेक कंपन्या भारतामध्ये यायला इच्छुक होणार आहेत. संग्रामने ते आर्टिकल शेअर केले, आता तुम्ही सगळे आवर्जून ते वाचू शकता. जगातल्या अनेक कंपन्या भारतामध्ये यायला इच्छुक असणार आहे. सगळ्या मॅन्युफॅक्चरर लोकांनी त्यांचे डोळे, कान, सेन्सेस सगळं जागृत ठेवा आणि जगामध्ये चाललेले जे बदल आहे ते टिपायला घ्या. जगामधल्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजना कसं कॉन्टॅक्ट करता येईल, तुमच्या सेक्टरमधल्या इंडस्ट्रीजशी कसं कोलॅबरेट करता येईल, जॉईंट व्हेंचर करता येईल, याच्यासाठी कृपया जागृत रहा, अपॉर्च्युनिटी शोधत रहा. आणि म्हणून मी दुसरा आणखीन एक सी सांगतो त्याच्याबरोबर, तो म्हणजे चांगले कन्सल्टंट हायर करा. असे कन्सल्टंट हायर करा की ज्यांना अशा टाईपच्या जॉईंट व्हेंचरमधला कोलॅबरेशनमधला अनुभव आहे. म्हणजे जसे आपले नितीन पोद्दार सर आहेत किंवा अनेक तेजस पाध्येसारखे काही लोक आहेत की ज्यांच्या थ्रू, ज्यांच्या माध्यमातून की तुम्ही अनेक मॅन्युफॅक्चरिंग, जगातल्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजचा ज्यांच्याकडे डाटा आहे, जे अनेक मॅन्युफॅक्चरर्सला जगातल्या मोठमोठ्या कंपनीमध्ये ज्यांचे कॉन्टॅक्ट्स आहेत, अशा लोकांना, अशा कन्सल्टंटना हायर करा ज्यांना इंटरनॅशनल लॉज कळतात, इंटरनॅशनल करन्सी ट्रान्झॅक्ट कशी होते, त्याच्यासाठी काय करायला लागतं. मला असं वाटतं तुम्ही अशा कन्सल्टंट्सच्या संपर्कात रहा. चांगले कन्सल्टंट घेणं इज द की. जनरल कन्सल्टंट खूप आहेत, तुमच्याच जीवावरती, तुमच्याच पैशावरती अनुभव घेणारे कन्सल्टंट खूप मिळतील, पण असे कन्सल्टंट की जे तुमच्या व्यवसायात व्हॅल्यू ॲडिशन करतील असे तुम्ही कन्सल्टंट घ्या. सो आज आपण 3 R बघितले, तसे 3 C सांगतोय मी तुम्हाला. सगळ्यात पहिला सी मी मगाशी खूप त्याच्यावरती वेळ दिला, तो सी आहे म्हणजे चेंज, राईट. दुसरा सी आहे कोलॅबरेट. तिसरा सी आहे कन्सल्टंट, हायर गुड कन्सल्टंट्स मला असं वाटतं. आणि चौथा सी कदाचित तुम्हाला, जो आपण सॅटर्डे क्लबमध्ये नेहमी वापरतो, तो म्हणजे कॉम्प्लिमेंटरी बिझनेस आहे शोधा. एकमेकांना आपण कॉम्प्लिमेंटरी कसे हो, एकमेकांचा बिझनेस आपण एकमेकांनी सगळे मिळून कशा पद्धतीने पुढे नेऊ शकतो, एक ग्रुप म्हणून आपण कशा पद्धतीने पुढे नेऊ शकतो. आपला प्रशांत काशीकर आपला एलिट चॅप्टरचा मेंबर आहे, तो नेहमी मला असं सांगतो की अजित आपण ना एक क्लस्टर डेव्हलपमेंट करूया, लोकांनी एकत्र या, एकमेकांच्या फॅसिलिटीज कशा शेअर करायच्या. म्हणजे समजा आपल्याकडे, जसं मगाशी अक्षय साहूजी मला प्रश्न विचारला होता, अक्षय तुम्ही प्रिंटर लोक सॅटर्डे क्लबमध्ये प्रिंटर लोक एकत्र या, प्रिंटर लोक एकत्र येऊन आपण सरकारला एखादा प्रस्ताव देऊया की बाबा आम्ही 100 प्रिंटर एकत्र आलेलो आहोत आणि आम्हाला 100 प्रिंटरना एक इंटरनॅशनल क्वालिटीचं प्रिंटिंग करणारं मशीन ज्याची किंमत 2 कोटी रुपये आहे, याच्यासाठी तुम्ही आम्हाला फंड द्या. आत्ता ऑलरेडी गव्हर्नमेंटच्या अशा स्कीम्स आहेत, औरंगाबादमध्ये, नाशिकमध्ये अनेक लोकांनी अशा स्कीम्सचा, क्लस्टर डेव्हलपमेंटचा फायदा घेतलेला आहे. आपण सॅटर्डे क्लब म्हणून आपले जे वेगवेगळे सेल्स आहेत, या सेल्समधल्या लोकांनी एकत्र येऊन आपण एकमेकांना कोलॅबरेट करूया, एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी होऊया आणि एकमेकांनी एकत्र येऊन क्लस्टर बनवून आपण चांगली टेक्नॉलॉजी, चांगली मशिनरी,
कशी हायर करता येईल की जेणेकरून आपल्याला पर्सनली इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही, सरकार आपल्याला पैसे देईल, सरकार आपल्याला मशीनरी देईल आणि आपण सगळेजण मिळून त्या मशीनरीचा त्या टेक्नॉलॉजीचा एकत्र येऊन आपण वापर करूया. मला असं वाटतं अशा प्रकारे जर का आपण क्लस्टर डेव्हलपमेंट केली, आपले जे मॅन्युफॅक्चरिंग सेल आहेत त्या मॅन्युफॅक्चरिंग सेल्सची सर पण आत्ता परवा हर्षवर्धन आपले जे नवीन डेप्युटी सेक्रेटरी जनरल आहेत त्यांनी मीटिंग घेतली होती, त्याच्यामध्ये जर का आपण याच्यावरती विचार केला, त्याच्यावरती आपण काहीतरी कॉन्क्रीट प्लान केला, तर मला असं वाटतं आपण बरेच पुढे जाऊ शकू. आपले जसे वेगवेगळे सेल आहेत त्या वेगवेगळ्या सेलच्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट आपण करू शकतो, ती म्हणजे आपण आपली निगोसिएशन पॉवर वाढवू शकतो. कारण येणाऱ्या काळामध्ये लोक कॉस्ट कॉन्शियस होणार आहेत, लोकांना कमीत कमी किमतीमध्ये गोष्टी हव्या आहेत, लोकांना सेव्हिंग करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. तर मला असं वाटतं की आपण जर का आपल्या सेल्सच्या माध्यमातून आपली निगोसिएशन पॉवर वाढवली, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपला जो रिअल इस्टेटचा जो सेल आहे, वेबसाईटचा जो सेल आहे आपला, जर आपण सगळ्यांनी मिळून असा विचार केला की आम्हाला सगळ्यांना ना ऑटो कॅड सॉफ्टवेअर लागतं, आम्ही 200 जण आहोत, 200 जण ऑटो कॅड सॉफ्टवेअर वापरतो, चला आपण डायरेक्ट ऑटो कॅड कंपनीकडे जाऊया, त्यांना सांगूया आम्ही ऑटो कॅड वापरतो, 200 जण आहोत, आम्हाला काय स्कीम देणार. किंवा आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांना ना टाईल्स लागतात, एअर कंडिशनर्स लागतात. आपण सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की आपापल्या साईटवरती लागणारे जे एअर कंडिशनर्स आहेत किंवा सिमेंट आहे किंवा टाईल्स आहेत हे आपण सगळ्यांची ना एक यादी तयार करूया आणि आपल्याला एका वर्षात किती टन माल लागणार आहे किंवा किती युनिट्स लागणार आहेत. समजा मला 1.5 टनाचे एअर कंडिशनर एका वर्षामध्ये आम्हाला 500 लागणार आहेत, किंवा सिमेंट बॅग आम्हाला एका वर्षामध्ये 5000 टन लागणार आहेत सिमेंट बॅग. चला डायरेक्ट कंपनीकडे जाऊया, आपल्याकडे तर अनेक मेंबर्स आहेत, ते आपल्याला घेऊन जातील कंपनीकडे आणि डायरेक्ट कंपनीशी निगोशिएट करूया की सॅटरडे क्लब म्हणून आम्ही 200 लोकांचा ग्रुप आहे आणि आमच्या 200 लोकांना एवढी रिक्वायरमेंट आहे, चला तुम्ही काय रेटला देता बोला, आम्ही दर महिन्याला थोडी 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 ऑर्डर देऊ, ही आमची ऑर्डर देण्याची पद्धत आहे, आम्ही इनव्हॉइसिंग असं करू, पेमेंट असं करू. मला असं वाटतं जर अशा पद्धतीने आपण एकत्र आलो, कोलॅबरेट झालो, आपण क्लस्टर तयार केले, आपले वेगवेगळे सेल्स ॲक्टिव्ह केले, तर मला असं वाटतं आपण वेगळ्या पद्धतीने आपल्या कॉस्टवरती, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टवरती, आपल्या ओव्हरहेड्सवरती आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकून आपली कॉस्ट कमी करू आणि कदाचित प्रॉफिट मार्जिन वाढवू किंवा प्रॉफिट मार्जिन आपण कस्टमरला पास करू. मला असं वाटतं अशा पद्धतीने जर का आपण हे जे मी 3 R सांगितले, जवळजवळ 4 ते 5 C सांगितले वेगवेगळ्या प्रकारचे, चेंज, कोलॅबरेट, कन्सल्टंट हायर करणं, क्लस्टर डेव्हलप करणं, त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंटरी बिझनेस तयार करणं आणि आणखीन एक जाता आता शेवटचा सी सांगतो, सॉरी मला तुमचे प्रश्न नाही घेता येणार कारण वेळ खूप झाला, शेवटचा मुख्य सी तो म्हणजे लोक कितीही काहीही सांगतील, तुम्ही यूट्यूबवरती काहीही बघाल पण सगळं बघितल्यानंतर स्वतःच्या कॉन्शियसनीच निर्णय घ्या, स्वतःची विवेकनिष्ठ बुद्धी, विवेकनिष्ठ विचार, कॉन्शियस हा जागृत ठेवा आणि हा जागृत ठेवल्यामुळे तुम्हाला योग्य निर्णय आणि फास्ट निर्णय घेता येतील. कुठल्याही चांगल्या उद्योजकाचं लक्षण आहे तो फास्टर आणि बेटर डिसिजन्स घेतो, राईट डिसिजन्स नाही घेत, फास्टर आणि बेटर.
म्हणजे वेगाने निर्णय घेतो आणि पूर्वीपेक्षा चांगले निर्णय घेतो. मला असं वाटतं आपली जर का आपलं कॉन्शियस जर का जागा ठेवला तर आपण सगळे योग्य निर्णय घेऊ शकू, योग्य वाटेने जाऊ, येणारा भविष्यकाळ आपल्या सगळ्यांसाठी उज्ज्वल आहे आणि त्यासाठी पॉझिटिव्ह माइंड फ्रेममध्ये राहण्यासाठी आपल्या सगळ्यांना सॅटर्डे क्लबच्या वतीने, सगळ्या ट्रस्टीजकडून, सॅटर्डे क्लबच्या सेंट्रल गव्हर्निंग बोर्डकडून भरपूर शुभेच्छा. उद्याला संध्याकाळी 6 वाजता आपले एज्युकेशन हेड आणि आपले ग्राफॉलॉजिस्ट आणि ज्यांचा सायकॉलॉजीवरती चांगला अभ्यास आहे ते आपले सगळ्यांचे आवडते विनीत बनसोडे, हे इमोशनल किंवा सायकॉलॉजिकल माइंडसेट, सायकॉलॉजिकल बिहेवियर ऑफ एंटरप्रिनर अशा प्रकारच्या विषयावरती आपल्याशी संवाद साधणार आहेत. उद्याही त्यांच्याशी संवाद साधा, अशाच मोठ्या संख्येने या. आत्ता जवळजवळ 314 लोक महाराष्ट्रभरातून लाईव्ह आहेत. मला खूप आनंद आहे तुमच्या सगळ्यांशी डायलॉग साधताना. एका तासामध्ये मला जेवढं मन मोकळं करणं शक्य होतं, माझ्या मनातले विचार सांगणं शक्य होतं ते मी सांगितले. अजूनही भरपूर काही कंटेंट मी तयार केलेला आहे पण मला माहिती आहे की वेळेची मर्यादा आहे. तुम्हाला जर का याच्याबद्दल काही माझ्याशी पर्सनली डायलॉग करायचा असेल, सॅटर्डे क्लबच्या इतर काही विश्वस्त ट्रस्टीजशी डायलॉग करायचा असेल तर आम्ही सगळेजण तुम्हाला अवेलेबल आहोत. एक आधी मेसेज जर का टाकलात आणि आपण जर का वेळ नक्की केली तर मला असं वाटतं एक क्वालिटी डायलॉग करू शकू. आपल्या प्रत्येकाच्या व्यवसायामध्ये जाऊन आपण डिटेलमध्ये चर्चा करू शकू. कारण आत्ताची जी वेळ आहे ही एकमेकांना धरून हातामध्ये हात घालून, भलेही सोशल डिस्टन्सिंग चालू आहे पण आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकमेकांच्या हातात हात घालूया, एकमेकांना प्रेरणा देऊया, एकमेकांचा उत्साह वाढवूया, येणाऱ्या काळासाठी तयार राहण्यासाठी, येणाऱ्या काळासाठी स्वतःत बदल घडवून आणण्यासाठी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. सॅटर्डे क्लबच्या टीमला धन्यवाद की ज्यांनी हे सगळं ऑर्गनाईज केलं. उद्या संध्याकाळी याच वेळेला कृपया बघायला विसरू नका. या विनीत बनसोडे असंच आपल्याशी संवाद साधणार आहेत. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आपल्या काही लोकांचे मी प्रश्न घेऊ शकलो नाही त्याबद्दल दिलगीर आहे. मनोज गोणे कोल्हापूरवरून जॉईन झाले आहेत, आपल्या सगळ्यांना भरपूर शुभेच्छा. भालेराव जॉईन झालेले आहेत, रुपाली जॉईन आहे, संतोष आहे पाटील आपले UK रिसॉर्टचे, सगळ्यांची नावं घेत नाही. आपल्या सगळ्यांना परत एकदा धन्यवाद. आपल्याला ही सॅटर्डे क्लबची ॲक्टिव्हिटी, हा सॅटर्डे क्लबचा उपक्रम जर का आवडला असेल तर सॅटर्डे क्लबच्या फेसबुक पेजला लाईक करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या उद्योजक मित्रांबरोबर शेअर करा, आपल्या अधिकाधिक ग्रुप्समध्ये हा पाठवा आणि सॅटर्डे क्लबच्या फेसबुक पेजला, यूट्यूबला, यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक्स मिळतील, जास्तीत जास्त फॉलोअर्स होतील. ही सगळी एकत्रित जबाबदारी आपण सगळे मिळून घेऊया. आपल्या सगळ्यांचे परत एकदा मनापासून आभार. माझ्या मागे पांडुरंग उभा आहे, हा पांडुरंग तुम्हाला सगळ्यांना चांगली बुद्धी देईल. आपल्या व्यवसायावरती हात असेच घट्ट रोवून, पाय असेच घट्ट रोवून उभं राहण्यासाठी बळ देईल. याच्यासाठी मनापासून शुभेच्छा, धन्यवाद.